शुक्रवार दिनांक 16 एप्रिल 2021 रोजीचे सोलापूर महानगरपालिका हद्दीतील कोविड रिपोर्ट प्राप्त झाले असून गुरुवार रात्री 12 वाजेपर्यंत सोलापूर शहर परिसरात 371 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नव्याने सापडले असल्याची माहिती महापालिका आरोग्य विभागाने दिली आहे. यामध्ये 224 पुरुष 147 महिलांचा समावेश आहे. सोलापूर शहरात पुन्हा 7 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यामध्ये 6 पुरुष 1 महिला आहे. सिव्हिल हॉस्पिटलमधून 3 रुग्णांचा, केअर हॉस्पिटल येथून 2, रेल्वे हॉस्पिटल येथून 1, केअर हॉस्पिटल येथून 1 अशा 7 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान मयत झालेले रुग्ण पुढील परिसरातील आहेत. सिटीजन पार्क विजापूर रोड परिसरातील 85 वर्षाचे पुरुष, डफळेकर नगर देगाव रोड परिसरातील 70 वर्षाचे पुरुष, सिद्धीजन सोसायटी मुरारजी पेठ परिसरातील 65 वर्षाची महिला, अमोल नगर लिंबेवाडी परिसरातील 72 वर्षाचे पुरुष, सर्वोदय सोसायटी विजापूर रोड परिसरातील 76 वर्षाचे पुरुष, 1 नंबर झोपडपट्टी विजापूर रोड परिसरातील 75 वर्षाचे पुरुष, सुशील नगर विजापूर रोड परिसरातील 34 वर्षाचे पुरुष अशा 7 जणांचा सोलापूर शहरात कोविडने मृत्यू झाला आहे. एकंदरीत सोलापूर शहरात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधितांची आकडेवारी 21,037 इतकी असून 875 जणांचा आजपर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे. 3,380 रुग्ण सध्या उपचार घेत असून 16,782 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत अशी माहिती महापालिका आरोग्य प्रशासनाने दिली आहे.